देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार मेरी माटी मेरा देश अभियानाच्या अंतर्गत भाजपच्या अमृत कलशाचे गुरुवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे श्री गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबांच्या हस्ते पूजन करून अभियानाचा शुभारंभ भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आला. श्री क्षेत्र देवगड येथील पवित्र भूमीतील मातीने दिल्लीत अमृतवाटिका साकारणार असल्याने गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मेरी माटी मेरा देश या अभियानाच्या अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यातील माती एकत्र होणार आहे, त्याचप्रमाणे आमच्या देशाची एकता व अखंडता मजबूत होईल व देशाची शान विश्वात वाढेल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी या अभियानाला शुभेच्छा दिल्या. मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत झालेल्या कलश पूजन कार्यक्रम प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे, देवगड संस्थानचे सेवेकरी बाळकृष्ण महाराज कानळे, भाजप किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद जाधव, जिल्हा सचिव अंकुश काळे, बाळासाहेब क्षीरसागर, देवगड मुरमेचे सरपंच अजय साबळे, तुळशीराम काळे, गजानन गवारे, संजय आंबेकर, स्वप्नील जरे, दत्तात्रय काळे, प्रशांत लंगे, राहुल पाडळे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथे होत असलेल्या अमृतवाटिकेसाठी श्री क्षेत्र देवगड येथील मातीने भरलेला अमृत कलश महंत गुरुवर्य श्री भास्करगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते अमृत कलशामध्ये मातीचे संकलन करण्यात आले. प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेनुसार मेरी माटी मेरा देश हे अभियान देशभरात राबविण्यात आले. या अभियानातून देशातील लाखो अमृत कलश जमा होणार आहेत. या अमृत कलशातून देशाविषयी पवित्र भावना जोडल्या जाणार आहेत. या कलशामध्ये संत, महंत, स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक, डॉक्टर, इंजिनियर, पत्रकार, सर्वसामान्य शेतकरी महिला भगिनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कलशामध्ये मातीचे संकलन करून आपले आशीर्वाद तसेच सादिच्छा राजधानी दिल्ली येथे साकारणारे अमृत वाटिकेसाठी दिल्या. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा.